झी 24 तास एक पाऊल पुढे। तलावांच्या शहरात जया बच्चनसाठी बंगला बांधण्याचं अमिताभचं स्वप्न अधुरं राहण्याची शक्यता आहे। भोपाळमध्ये जी जमीन अमिताभनं विकत घेतली त्या जमिनीबद्दल अमिताभला अंधारातच ठेवण्यात आलं। पाहूयात एक रिपोर्ट। या सुंदर दृश्याचा मोह महानायकालाही पडला आणि याच ठिकाणी एक बंगला बने न्याराचा विचार अमिताभच्या मनात आला। तलावाच्या काठी सुंदरसा बंगला आणि तोही बांधण्यात येणार होता खास जया बच्चनसाठी। हीच ती 5 एकर जमीन जी अमिताभनं खरेदी केली आणि बंगल्यासाठीची मोजमापणीही सुरू झाली। पण आता बंगल्याचं हे स्वप्नच धोक्यात आलंय कारण ही जागा विकणाऱ्यानं अमिताभला पूर्णपणे अंधारात ठेवलं। 2010 साली भोपाळमधल्या तलावाकाठची ही 5 एकर जमीन 53,75,000 एकरच्या भावानं अमिताभला विकण्यात आली। मध्य प्रदेश सरकारच्या आदेशानुसार या जमिनीवर कुठलंही पक्क बांधकाम करता येत नाही। एखादं बांधकाम करायचं असेल तर सरकारची परवानगी घ्यावी लागते। जया बच्चन ने खरीदा है अमिताभ बच्चन की पत्नी और ये झील के किनारे, झील तालाब के किनारे है, झील नहीं है, तालाब है। बना नहीं सकते मकान, इधर मकान बनाने का भी कोई का हालिया आदेश नहीं है। हे आहेत बनवारी लाल यांनीच ही वादग्रस्त जमीन अमिताभ बच्चन यांना विकली। पण त्यावेळी या जमिनीवर कुठलंही बांधकाम करता येणार नाही याची माहिती त्यांनी दिली नाही। आता अमिताभ बनवारी लालला नोटीस पाठवण्याच्या तयारीत आहेत। जमीन क्रय करना चाहते थे क्योंकि हम भी क्रय करने चाहते थे, बस ये इंटेंशन था हमारा। इसके आगे हमें नहीं पता कि वो क्या करना चाहते, निर्माण करने का प्रयास नहीं किया, इसलिए हमने वो जानकारी कभी नहीं उठाना चाहिए। आता या बंगल्याचं अमिताभचं स्वप्न पूर्ण होणार की हा बंगला वादातच अडकणार हे येत्या काळातच स्पष्ट होईल। झी 24 तास साठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।